सगळा सोयाबीन कापूस पट्टा मी पिंजून काढणार आहे. सोयाबीनला उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी भाव मिळतो आहे. क्विंटलला सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000, मिळणारा भाव 4,000. कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000, मिळणारा भाव हा 7,000. म्हणजे उत्पादन खर्चाचं तूट पडते आहे. सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. येलो मोझॅक बोंडअळीमुळे आमचं सोयाबीन कापसाची पूर्ण वाट लागलेली आहे. एकरी 10,000 रुपये मदत आम्हाला मिळाली पाहिजे. विमा कंपनी अग्रिम रक्कम द्यायला तयार नाहीये. संपूर्ण कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे आहे आणि रेग्युलर भरणाऱ्यांना 50,000 रुपये अनुदान, पूर्ण वेळ वीज, पूर्ण वेळ पाणी, या सगळ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन हा दौरा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हे आंदोलन बिगर राजकीय आंदोलन आहे, पक्ष संघटना विरहित, त्याच्या सगळ्या सीमा ओलांडून याचं जनआंदोलन व्हावं. वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करणारे सगळे लोक एकत्रित यावेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा अशी माझी त्यांना विनंती आहे. गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या सगळ्या तरुण पोरांना सांगतो, जोपर्यंत सोयाबीन कापसाचा प्रश्न निकाली निघत नाही, गावागावात नेत्यांच्या गाड्या अडवून त्यांना सोयाबीन कापसाबद्दल जा विचारा, असं माझं तुम्हाला आव्हान आहे. असं आहे की मध्य प्रदेशमध्ये आफू लावायला परवानगी आहे. इतर राज्यात सुद्धा प्लॉट शेतकऱ्यांना दिला जातात. आफू हे औषधासाठी वापरले जाते. मग आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सोयाबीन कापसाला तुम्ही भावही देणार नाही, तो शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे, तर किमान आम्हाला आफू लावायची परवानगी द्या. सरकारने ऑफिशियली आम्हाला आफू गांजा लावायची परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून 4 पैसे आमच्याकडे येतील आणि त्याचा उपयोग हा औषधांमध्येच होतो, तर याचा देशाच्या राष्ट्राला हातभार सुद्धा आम्हाला लागेल अशी आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेला आहे. विमा कंपन्या 1,000 कोटी रुपये जमा करतात आणि देताना मात्र 100 कोटी देतात. सरकारचा या विमा कंपन्यांना आशीर्वाद आहे. 10 वर्षाचं जर का तुम्ही टेस्ट ऑडिट केलं या सगळ्या विमा कंपन्यांचं, तर राफेलपेक्षा सुद्धा मोठा स्कॅम आणि घोटाळा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. याचं टेस्ट ऑडिट का होत नाही, त्याचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. परंतु सरकारमधल्या मंत्र्यांची, राज्यातल्या असो का केंद्रातल्या असो, यांची आणि विमा कंपन्यांची मिली भगत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. ज्या अर्थी राज्य सरकारमधले मंत्री, ज्या अर्थी केंद्र सरकारमधले मंत्री या विमा कंपन्यांच्या बाबतीत भूमिका कडक घेत नाही किंवा बोलत नाही, त्या अर्थी यांना मलिदा पोचतो असं आमचं स्पष्ट मत आहे. कृपया सरकारने या विमा कंपन्यांना ताळ्यावर आणावं, अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही विमा कंपनीचं कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही अशी आमची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.